पुणे येथील चैतन्य ग्रुपतर्फे 15 ते 20 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी गणेश कला क्रीडा मंच येथे शनिवार दिनांक 24 जून रोजी एक मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमासाठी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. याशिवाय BVG इंडियाचे हनुमंतराव गायकवाड, MKCLचे विवेक सावंत, पद्मश्री पोपटराव पवार, ज्येष्ठ करिअर मार्गदर्शक विवेक वेलणकर हे मान्यवर देखील कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या शिबिराच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या व्यक्तींशी संवाद साधण्याची सुवर्ण संधी व आयुष्यभर पुरेल अशी प्रेरणा आणि स्फूर्ती विद्यार्थ्यांना मिळेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. चैतन्य ग्रुप पुणे ही कोणतीही राजकीय संस्था नाही, तर विविध क्षेत्रातील उच्च शिक्षित समविचारी लोकांचा एक ग्रुप आहे. यात अनेक अधिकारी, डॉक्टर्स, इंजिनियर्स, व्यावसायिक आहेत. या सर्वांनी एकत्र येऊन विद्यार्थ्यांकरता कार्यक्रम करण्याचे नियोजन केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून शनिवार 24 जून रोजी एक दिवसीय मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे. यात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांची करिअर आणि जीवन प्रवास या विषयावर प्रकट मुलाखत घेण्यात येणार आहे. MKCLचे मुख्य मार्गदर्शक विवेक सावंत हसत खेळत करिअर मार्गदर्शन करणार आहेत, तर BVG इंडिया लिमिटेडचे सर्वे सर्वा हनुमंतराव गायकवाड स्वतःच्या यशाचे गमक सांगणार आहेत. पद्मश्री पोपटराव पवार हे विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत, तर करिअर मार्गदर्शक विवेक वेलणकर 10वी आणि 12वी नंतरचा करिअर निवडण्याचा मार्ग दाखवणार आहेत. अशी शैक्षणिक पर्वणी असणारा दिवसभराचा कार्यक्रम विद्यार्थी आणि पालक यांनी चुकू नये असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या पत्रकार परिषदेत बार्टीच्या निबंधक इंदिरा आसवार, सिडॅकचे वरिष्ठ संचालक वसंत अवघडे, माजी पोलीस अधीक्षक KD मिसाळ, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता पुंडलिक थोटवे, नायडू रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुधीर पाटसुते, पुणे महानगरपालिका सहाय्यक आयुक्त प्रवीण आव्हाड, महेंद्र तूप सौंदर, विठ्ठल सोनवणे आदी उपस्थित होते. उच्च शिक्षित अधिकारी आणि डॉक्टर्स, इंजिनियर्स, व्यावसायिक असे सगळ्या उच्च शिक्षित लोकांनी एकत्र येऊन हा ग्रुप तयार केलेला आहे. आणि या ग्रुपचा उद्देश खरं तर एकमेकाला कनेक्टेड राहणं आणि काहीतरी करावं असा विचार होता. त्याच्यातूनच खरं या 24 तारखेच्या कार्यक्रमाची एक विचार डोक्यात आला. आणि 10वी 12वीच्या नंतर खरं करिअरचे फार प्रश्न असतात समोर. आणि करिअर असा विषय आहे की एकदा निर्णय घेतला की तो पुन्हा बदलता येत नाही. त्यामुळे योग्य वयात योग्य मार्गदर्शन मिळावं, योग्य दिशा मिळावी, मोटिवेशन मिळावं म्हणून चांगले व्याख्याते मार्गदर्शक उपलब्ध करून द्यावेत असा एक विचार या ग्रुपच्या काही सदस्यांच्या मनात आला. आणि सर्व सर्वांनी आमचे जेवढे काही सदस्य आहेत त्यांनी यासाठी निधी जमा करून गणेश कला क्रीडा मंच स्वारगेट पुणे इथे 24 तारखेला हा कार्यक्रमाचं आयोजन केलंय. मी सगळ्या मान्यवर जे मार्गदर्शक आम्हाला लाभलेले आहेत त्यांचे आभार सुद्धा मानते या निमित्ताने की त्यांनी आम्हाला कोणत्याही प्रकारचा वेळ विलंब न लावता होकार दिलेला आहे. आणि त्या कार्यक्रमाकरिता आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर हे उपस्थित राहणार आहेत. त्यांची बायोग्राफी लिहिलेले देशपांडे साहेब आहेत, ते स्वतःच त्यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत. आणि त्यांनी लिहिलेले पुस्तकं सुद्धा आम्ही त्या दिवशी विक्रीसाठी तिथे उपलब्ध करून देत आहोत. त्याचबरोबर विवेक सावंत जे आहेत MKCLचे मुख्य मार्गदर्शक चीफ मेंटर, ते सुद्धा या कार्यक्रम हसत खेळत मुलांना कसं करिअर करायचं याचं मार्गदर्शन करणार आहेत. विवेक वेलणकर जे आहेत 10वी 12वी नंतर करिअर कसं निवडावं किंवा कशा प्रकारे आपण करिअर निवडलं पाहिजे यासाठी ते मार्गदर्शन करणार आहेत. ते ज्येष्ठ मार्गदर्शक सुद्धा आहेत या आता सध्या मार्गदर्शनाचे विविध शिबिर घेत असतात. त्याचबरोबर पद्मश्री पोपटराव पवार आहेत ज्यांनी खूप ग्रामविकास विभागामध्ये चांगलं उत्तम काम केलेलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या सुद्धा विविध समित्यांमध्ये कार्यरत आहेत. ते सुद्धा विद्यार्थ्यांशी या कार्यक्रमाच्या दिवशी संवाद साधणार आहेत.